नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये. क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम. माझं पूर्ण नाव सिराज दौलत खान. माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड माळीवाडा येथे मशिरा फिश अँड बर्ड हाऊसचं शॉप आहे. रंगीत कलरचे मासे आणि पक्ष्यांचे. आज माझी आणि माझे मित्र डॉक्टर प्रदीप तुपेरे ज्यांचं क्लिनिक आहे तारकपूर एसटी स्टँडच्या ॲपोजिट साईटला सिटी केअर हॉस्पिटलच्या मागे, ते पाईल्सचे स्पेशलिस्ट आहे. त्यांची आणि माझी आज 353-307 तारीख होती ज्याच्यात ते मला भेटण्यासाठी येणार होते. पण त्याच्या आधी मलाच पाईल्सचा थोडासा भगेंद्रचा प्रॉब्लेम झाला आहे, त्या कामी मी गोळ्या घेण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलला गेलो आणि मला चेस्टची सोनोग्राफी करायची होती. इथं बरोबर मधोमध एक गाठ आहे, तर त्यांनी मला नेमाने सरांकडे पाठवलं होतं. पण तिथं खूप नंबर असल्यामुळं परत मी तुपेरे सरांच्या हॉस्पिटलला आलो. त्या मधल्या टायमिंगमध्ये मी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन स्वतःसाठी एक व्हीलचेअर पण घेतली. तिथून आल्यानंतर मी तुपेरे सरांच्या हॉस्पिटलला जात होतो. साधारण 3:30 दरम्यान हा राजेंद्र बहुधने, त्याला आम्ही मंगेश म्हणतो, मला त्याचं पूर्ण नाव माहीत नाही आहे, त्याचं एक घर इथं नगरमध्ये आहे आपल्या गाजराच्या कपडे धुण्याच्या फॅक्टरी शेजारी, त्या एरियाचं नाव नाही सांगू शकत मी. सावेडी साईडला त्याचं एक घर आहे आणि तो प्रॉपर औरंगाबादचा राहणार आहे. तर काही दिवसापूर्वी सरांमध्ये म्हणजे डॉक्टर प्रदीप तुपेरे आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. तो सरांना वारंवार पैशासाठी धमकी द्यायचा किंवा काही जास्त कमी बोलायचा, त्यांच्या घरच्यांबाबतीत अनपशनप बोलायचा आणि त्यांना जीवे मारायच्या धमक्या द्यायचा. तर त्याच्यावरून डॉक्टर प्रदीप तुपेरे साहेबांनी तो खाना पोलीस स्टेशनला त्याच्या नावाने एन सी दाखल केली होती. त्यानंतर एल सी बीला त्याच्यावर चॅप्टरही करण्यात आली त्या एन सी वरनं. त्याच्यानंतर मी पण एन सी दिली का ह्यो मला पण असं सांगतोय का मी काही पण करेन आणि तुम्हाला चौगणला गुतवील. त्याच्यात राहुल जाधव म्हणून जे तुपेरे सरांच्या हॉस्पिटलखाली मेडिकल चालवतात ते एक मी आहे, माझ्यासोबत जे राहतात निसर्गबाई त्यांचं एक नाव आणि एक भूलतज्ञ समुद्र डॉक्टर असे यांच्या नावांची मी तक्रार देईल किंवा फसवून तुम्हाला सगळ्यांना मला मिळून. तर मी त्याबाबत तो खानापुरी स्टेशनला यांची नोंद केलेली. डॉक्टर प्रदीप तुपेरेंनी त्यांना पैशाची मागणी करतो आणि मला डॉक्टर प्रदीप तुपेरेंनी 20 लाख रुपये त्याला देऊन जीवे मारायची धमकी दिली असा त्यांनी फोन केलेला, तो डॉक्टर प्रदीप तुपेरे साहेबांकडे रेकॉर्डिंगसह उपलब्ध आहे. आज हा दुकानी आला म्हणजे माझ्याच गाडीत बसून आला आहे तिथून हॉस्पिटलपासून. पण याच्यासाठी आला का भाऊ, मी सरांना समजून सांगतो, तसं तो गरीबच आहे, फॅमिली त्याचं बॅकग्राऊंड, त्याची फक्त आई आहे त्याच्या मागं, त्याची बायको आणि 2 लहान लेकरं. तर मला म्हटलं मी सरांना माफी मागतो, सर मला परत कामावर ठेवतील. मला काय, मी आपलं सोबत घेतलं म्हटलं चल बाबा. आणि असं करणार तो असं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, कारण तसा नाही आहे तो. पण तसं त्याच्या डोक्यात भूत शिरला आता देव जाणे. आणि डायरेक्टली म्हणजे बाहेर माझ्यावर करायचा प्रयत्न केला का डॉक्टरांवर हे कळलंच नाही मला काही. पण डॉक्टर साहेबांनी त्या हाताला धक्का दिला, गोळी तर पहिली माझ्यावरच चालली, मग गोळी ती मला वाटतं गुटली, त्याचं भूक्षण माझ्या कुडत्याला लागलं आहे, इथं डॉट पडलाय बघा भूक्षणचा. हां, पण ती गोळी त्याच्यातच गुतून राहिली, ती मला लागली नाही. आता त्याचा नेमका डॉक्टर साहेबांना का मला मारायचा उद्देश होता हे सामने सांगू शकत नाही, पण फायर केली त्यांनी माझ्यावर केली. धन्यवाद. आमच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा.